विठ्ठल मंदिर जामखेड येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विजयोत्सवानिमित्त कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर अन्नदानाचंही काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उद्या दिनांक 22 मार्च वार शुक्रवार रोजी 150 वारकरी व 200 शेतकरी यांच्या लेझिम पथकाद्वारे निघणार भव्य दिव्य अशी जामखेड शहरातून मिरवणूक. विठ्ठल मंदिर जामखेड येथे सालाबाद प्रमाणे चालू असलेल्या जगद्गुरु तुकाराम महाराज व शिवाजी महाराज यांचा उत्सव अतिशय धिमाकात चालू आहे. या मंदिरातील भक्तगण कीर्तनाच्या रंगात तल्लीन होऊन विठू नामाचा जयघोष करीत गेल्या 6 दिवसापासून पावन झालेले आहेत. त्यातच रोजच्या रोज 3 टाइम अन्नदात्यांनी दिलेल्या उदार भावनेने केलेल्या अन्नदानामुळे सर्व भाविक प्रसाद घेऊन तृप्त होत आहेत. या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्माचे लोक त्या ठिकाणी येऊन सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण वारकरी धारकरी शेतकरी यांची पारंपरिक मिरवणूक शुक्रवारी 22 मार्च रोजी साजरी होणार आहे. त्यात लेझिम घोडे वारकऱ्यांची पाऊल हलगी हे असणार आहेत. डीजे सारखे वाद्य बंद व्हावेत. आपली मराठमोळी संस्कृती व परंपरा पुन्हा चालू करण्याचा मानस काही तरुणांनी घेतला आहे आणि तो चांगल्या प्रकारे साजरा होईल. राजांच्या समोर उभे राहिलेली आहे. बादशहाच्या दमान खाण्याकडे तिने आक्रोश चिंताळ्या ऐकल्या होत्या आणि आज आपल्या देहात शिवाजी राजा काहीतरी भरवाईट करणार म्हणून तिचा अंग धडधड 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 तापतय. राजे ते रूप निहाळताय आणि रूप निहाळताय राजे हात जोडताय ते अप्रतिम सौंदर्य पाहतायत. त्यावेळेला राजे बोलतात आबाजी ज्या प्रमाणे आम्ही आमच्या जिजाबाई साहेबांना निरोप देतो ना त्याप्रमाणे यांना विचार करायला जाऊ द्या. ज्या प्रमाणे आम्ही आमच्या मुलगी सखुबाई साहेबांना निरोप देतो ना त्याप्रमाणे यांना जाऊ द्या यांच्या माहेरला जाऊ द्या. त्यावेळेला आबाजी बोलतात राजा राजशत्रूचा काय निवास आहे राणी पद्मावतीचा काय झाला चितोड गावावर हल्ला होती घेते स्वारी करू मला राणा वृद्ध शिंगाच्या समवेत सर्व राजपूत क्षत्रिय रणामध्ये मारले गेले आणि त्यावेळेला अल्लाउद्दीन खिल्जीची नजर पडली गे गडावर. गडावर रूप संपन्न यवन संपन्न राणी पद्मावती आणि तिच्या समवेत 16,000 लक्षपत रमणी शत्रू आणि स्त्रिया. आणि त्यावेळेला राणी पद्मावती विचार करते आता आपला हा देह शत्रूच्या ताब्यात जाऊ द्यायचा नाही अशा निर्णय घेतला राणी पद्मावतीनं. त्यावेळेला अग्नी पेटवला गेलेला आहे अग्निकुंड पेटवला गेलेला आहे आणि त्या अग्निकुंडामध्ये 16,000 लक्षपत रमणी शत्रांनी स्त्रियांच्या समवेत राणी पद्मावतीनं स्वतःला जाळून घेतलं पण स्वतःच करून घेतलं. आबाजी बोलतायत राजा जामखेड येथे विठ्ठल मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा भक्ती शक्ती महोत्सव सोहळा हा कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम चालू आहे आणि आजची पंगतीचा मान जो आहे तो धर्मोदय एकता युवा मंच या तरुण मंडळानं उचललेला होता. खरं तर या समाजाचा एक आदर्श घेतला पाहिजे की यांना आज पंगतीचा मान देऊन स्वतः येऊन ह्या सगळ्या तरुणांना इतक्या आनंदानं सगळ्याला वाढलं आणि सगळ्यांना जीव घातला आणि बऱ्याच जणांचं जे आपण प्रतिक्रिया विचारलं तर ते स्वतः म्हणतात की स्वतः खाण्यापेक्षा दुसऱ्याला खाऊ घालण्यात आम्हाला जास्त आनंद आहे. तर थोडस आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आम्हाला फार आनंद वाटला याच्यामध्ये सगळे लोक एकत्र आले आणि या ठिकाणी फराळाचं वगैरे सर्वांना वाटलं समाधान सर्वांना मिळालेला. आमच्या समाजाने एकत्र बाकीच्या सगळ्या समाजाला एकत्र वाढलं त्याबद्दल सगळ्यांचं एकत्रपण झाल्यासारखं असं वाटतं. मला असं म्हणायचं की कुठलाही धर्म काय सांगतो तर माणसाने माणसं जोडत गेली पाहिजे करू नये सगळ्यांनी एकत्रपणाने राहावं हे चुकीचं राहावं. तुम्हाला काय वाटतं विठ्ठल मंदिरातील सगळ्या महिला किंवा सगळ्यांचं जे काय आनंद जोडा फाउंडेशनच्या वतीने आम्हाला जो मान भेटला तो आनंद साजरा करण्यापेक्षा जास्त आम्हाला जो तुम्ही आज मान दिला सगळ्या वारकऱ्यांना सगळ्या महिलांना सगळ्या बंधू भगिनींना आम्हाला वाढायचं जे प्रोत्साहन त्यात आम्हाला फार मोठा आनंद मिळाला. जीवा फाउंडेशन पेक्षा हा जो कार्यक्रम झालेला आहे ते विठ्ठल भजनी सेवा मंडळाच्या वतीने चाललेला आहे. विठ्ठल भजनी विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीनं चाललेलं आहे ना ठीक आहे विठ्ठल भजनी मंडळ
आणि तुकाराम तुकाराम महाराज मंडळ यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला आणि आम्हाला सेवा करण्याचा मौका दिला त्याबद्दल यांचं आभारी आहे. तसं पाहायला गेलो तर आज प्रत्येक समाज हा प्रत्येक समाज प्रत्येक कुटुंब अलिप्त 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 होत चाललं तर समाजामध्ये आपण असं केलं पाहिजे प्रत्येक समाजाने आपलं संघटन करायला पाहिजे. काका आता तुम्ही म्हणले की प्रत्येक समाजानं वेगवेगळं आपलं संघटन केलं पाहिजे का प्रत्येक समाजानं एकत्र येऊन आपलं सगळं संघटन एकत्र केलं पाहिजे. पण मला वाटतं की प्रत्येक समाज पहिला आपण एकत्र एकत्र आला तर सगळे मिळून एक मोठा ग्रुप तयार होईल सगळे समाज एकत्र येतील. पहिले आपल्यातली आपली माणसं आपण जुळून घेणं महत्वाचं आहे की प्रत्येकाला एकच संघटन केल्यानंतर त्याचे फायदे काय असतात. संघटन केल्यानंतर चला एक आपलं मोठं कार्य आपल्याला करायचं असेल तर आपण ते सगळे एकत्र येऊन मोठं कार्य करू शकतो. आज जाती धर्मानं नटलेला आहे परंतु भारत हा अभ्यासानं पाहिला तर सगळ्या विषयाने एक आहे. त्या धर्तीवर हे एकटेपणा सोडून सगळ्यांनी एकत्र यावं यासाठी आपण ह्या आजचा एक छोटासा प्रयत्न केला होता. तुम्हाला काय वाटतं की मुस्लिम समाजाला असा काय प्रयत्न करून त्यांना एकत्र आणता येईल का? प्रत्येक माणसाने आपला धर्म पाळण्याचं कारण आहे. धर्म कोणताही वाईट शिकवत नाही. धर्म हे माणसाला माणूस पण शिकवतात आणि म्हणून या माणूसपणात सगळ्यांना सामावून घेणं हे प्रत्येक धर्माचं कर्तव्य आणि त्या पद्धतीने हा वारकरी भागवत धर्म आहे. आपण आज या ठिकाणी जैन धर्मीय कार्यकर्त्यांना म्हणतो त्यांचा धर्मोदय मंच जो आहे तो सगळ्या समाजाचा त्याच्यात जैन समाजाची मुलं जास्त आहे आणि या मंचाला आपण या ठिकाणी बोलवला त्यांनी आज चांगल्या प्रकारे सेवा देण्याचं काम केलं आणि प्रत्येक धर्मात सेवेला म्हणून जैन असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो सर्व धर्मात आणि हिंदू असो या सर्व धर्मात सेवेला फार मोठं आणि सेवा करण्याचा त्यांनी विचारला आणि सेवा केली. आपण विठ्ठलाच्या मंदिरात आहोत आणि तसं पाहिलं तर विठू माऊली तू माऊली जगाची मानलेली ती काही कुणा एकाची किंवा कुठल्या एका पंथाची धर्माची अजिबात नाही तर जगाची माऊली आहे आणि त्या विठू माऊलीच्या दरबारात आज धर्मोदय एकता युवा मंचाच्या वतीनं आजच्या ह्या पंक्तीचा मान यांना घेतला होता आणि यांच्याशी थोडीशी चर्चा करून आपण ह्यांच्या भावना जाणून घेतल्या किंबहुना आजचा असा एक प्रयत्न होता की सगळ्याच धर्माच्या लोकांना अजूनमधून एकत्र आण. प्रतिनिधी किरण रेडे, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.